कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अक्कलकोट आणि सोलापूरवरती दावा ठोकला आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 28 गावं जी आहेत ती कर्नाटकमध्ये जाण्यासाठी उत्सुक होती। काही दिवसांपूर्वी 11 गावांनी तशा पद्धतीचा ठरावसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर इथे येऊन दिला होता, मात्र आता त्यातील जी 3 गावं आहेत ती आपण माघार घेत आहेत। नेमकी काय यांची भूमिका आहे आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, कशामुळे माघार घेत आहे? आमचं रोषमध्ये जाऊन आम्ही डायरेक्ट सरकारचं घोषणाबाजी वगैरे केलं होतं, ते आमचं चुकीचं आहे म्हणून आमचं गावकरी पण समजावून सांगितलं आहे आणि आमचं भागचं माजी आमदार सिद्धरामप्पा पण सांगितलं आहे तुम्ही चुकीचं करता म्हणून। त्यामुळं आम्ही डायरेक्ट आमदार साहेबांना भेटा म्हणून सगळं सरपंच जाऊन आमदार साहेबाला भेटलो, एक तासभर चर्चा झाले। जवळपास आमच्या तरळ भागामध्ये 28 गावामध्ये 61 किलोमीटर म्हणजे 51-52 किलोमीटर तर सध्या आता रस्ता मंजूर आहे आणि उरलेलं पण काम मी सगळं पूर्ण करतो म्हणून आश्वासन दिलं, त्यामुळे आम्ही सगळं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागे घेतलं सर। सुरुवातीला तुमची आपण जर भूमिका बघितली तर ती अतिशय आक्रमक होती, जहाल होती, मात्र आता पूर्णतः मावळ तुम्ही झाल्याचं दिसतंय। कोणाचा दबाव आहे? कोणाचा दबाव वगैरे काय नाही। काल आम्ही सचिन दादा कल्याण शेट्टी त्यांच्या ऑफिसला गेलो होतो, सर्व सरपंचांना त्यांनी आश्वासनं वगैरे अजून जिल्हाधिकारी त्यांचं टीम वगैरे बोलून घेतले त्यांनी सगळं, ते किती किती मंजूर आहे रोड काय काय अभियंता वगैरे बांधकामं पाणीपुरवठा जेई वगैरे सगळ्यांना बोलून मी कामं काय काय केले त्यांनी सगळं सांगितले, ते आम्हाला पूर्णपणे मान्य झालंय सगळं आम्हाला। तुम्ही जो आता ठराव मागे घेतलेला आहे ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय आश्वासन देण्यात आलेले जेणेकरून मग म्हणजे तुमची भूमिका एवढी मावळ झाली? मूलभूत सुविधा साहेब आमचं दवाखाने म्हणा रस्ते म्हणा लाइट म्हणा मेन सुविधा म्हणजे आमच्या गावाला दळणवळण जाण्यासाठी रस्ता नाही साहेब, तेवढं रस्त्याचं आश्वासन दादाने आम्हाला 61 किलोमीटर ते सगळं सायका अभियंता आपलं जेई वगैरे सगळं तालुक्याचं सगळं अभियंता येऊन आम्हाला आश्वासन दिलंय, पण पत्र पण दाखवलंय मंजूर आहे रस्ता, ट्रॅक्टरमुळे थांबलंय, आता 2-3 महिन्याने ट्रॅक्टर जरी बंद झाल्यावर आम्ही कारखान सीझन संपल्यावर रस्ता मार्गी लावू म्हणून आम्हाला दादाने आश्वासन दिलंय म्हणून आम्ही माघारी घेतलो सर। नक्कीच आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये अतिशय आक्रमक पद्धतीनं कर्नाटकमध्ये जाण्यात उत्सुक असणारी ही जी गावं आहेत सोलापूर जिल्ह्यातली, तेथील 3 गावांनी आता अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आश्वासन दिल्यानंतर माघार घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।